नमस्कार मंडळी, सोनल किचन फॅमिलीमध्ये स्वागत आहे तुमचा। आजची रेसिपी आहे खस्ता समोसा। चला मग रेसिपी बघूया। सर्वात प्रथम आहे ना सारणसाठी साहित्य बघूया। 5 उकडलेले बटाटे घेतलेले, 1.5 इंच अद्रक किसून घेतलेले, 4 हिरवी मिरची बारीक कापून घेतलेले, आणि ड्राय मसालामध्ये जिरं आणि बडीशेप मी भाजून कूट करून घेतलेले, आणि थोडीशी कस्तुरी मेथी, चणीसर मीठ, लाल मिरची पावडर आणि धने पावडर, गरम मसाला पावडर आणि आमचूर पावडर, आणि फोडणीसाठी तेल घेऊया। कढईत ठेवलेले 2 चमचा तेल टाकलेले, आणि त्यात सर्वात अगोदर हिरवी मिरची टाकून घेऊया, अद्रक टाकून घेऊया, तुम्ही वाटाणा पण टाकू शकता। आता हे बटाटा मी स्मॅश करून घेतलेले आहे ते टाकले। आणि सगळे ड्राय मसाला टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सारण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे, थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया, परत व्यवस्थित मिक्स करून काढून घेऊया। मी सारण ताटात काढून घेतलेले, हे थंड व्हायला ठेवायचं आहे, तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। पीठ मळण्यासाठी मी 1/2 किलो मैदा घेतले चाळून, त्यात हे 1.5 चमचा ना ओवा टाकून घ्यायची, आणि चवीनुसार मीठ। आता हे वनस्पती तूप टाकून घ्यायचे 3 चमचे, 3 मीडियम साईजचे चमचे असतात ना घरात, ते चमचे 3 चमचे मी वनस्पती तूप गरम करून टाकलेले, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे बघा, पिठाला मी व्यवस्थित मोहन लावून घेतलेले, आणि अशी मूठ बांधली आणि पीठ असं व्हायला पाहिजे, आणि टेक्स्चर बघा क्रंबल टाईप टेक्स्चर आलेले। आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचे, थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर मळून घ्यायचे, सैलसर नाही मळायची। हे बघा खूप घट्ट झालेलं आहे पीठ, असं व्यवस्थित मळून घेतलेले। आता हे 10 मिनटं भिजायला ठेवायची। पीठ भिजलेलं आहे, 10 मिनटं झालं साईडला ठेवलं होतं मी, गॅसवर कढई ठेवलेले आणि तेल ठेवले गरमला मी, पिठाचा गोळा घेतलेले, आता व्यवस्थित लाटून घेऊया। गोल नाही लाटायची, अशी लांबट लाटायची। हे बघा अशी लांबट मी लाटून घेतलेले, आणि अशी हाफ कट करून घ्यायची, आणि एका साईडचं घ्यायचं। आता या साईडला पाणी लावून घ्यायची आपल्याला, आणि अशी जॉईंट करायची, अशी कोण तयार होतो। ह्याच्यात सारण भरून घेऊया। हे बघा असे सारण भरून घेतलेले, आता परत इथं पाणी लावून घ्यायची ह्या साईडला। हे जॉईंट आहे ना ह्या साईडला, हे भाग ओढून घ्यायची, अशी सगळे व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे। हे बघा अशी शेप येतो, अशा प्रकारे सगळे समोसे व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे, अशा प्रकारे सगळे समोसे तयार करून घेऊया। अशा प्रकारे मी 6 समोसे तयार करून घेतलेले, आता तळून घेऊया। तेल गरम झालेले, आता एक एक समोसा टाकून तळून घेऊया। जास्त गरम पण तेल नाही करायची, मीडियम पाहिजे तेल, तर एक एक टाकून व्यवस्थित तळून घेऊया, व्यवस्थित मीडियम गॅसवरती तळून घेऊया। हे बघा झालेले आहेत समोसे, आता काढून घेऊया। हे बघा कलर आणि टेक्स्चर बघा कसं आलेलं आहे, अगदी बाजारात आणतो ना तसं झालेलं आहे। चला मग सर्व करून दाखवते। हे बघा मी प्लेटिंग करून घेतलेले, एकदम क्रिस्पी आणि खस्ता झालेले, आणि एक समोसा मी तुम्हाला तोडून पण दाखवते। हे बघा, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।